मुंबईत सध्या मेट्रोचं जाळं उभारलं जात असताना या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मानखुर्च्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारले जात असलेल्या मेट्रो 2B बांधकामात काम पूर्ण होण्याआधीच पडझड सुरू झाली आहे. या विरोधात मनसेनं आज चुना लावा आंदोलन केलं आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट कामाचा दर्जा असल्यानं पुतळा कोसळला आहे, तसंच मेट्रोच्या या बांधकामात कंत्राटदारानं कामात दर्जा न सांभाळता चुना लावत असल्यानं आम्ही देखील चुन्यानं यावर सूचना लिहित प्रशासनाचं याकडे लक्ष वेधत असल्याचं मनसेचे पदाधिकारी माऊली थोरवे यांनी सांगितलं आहे. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. इथे मनसेने पूर्ण पिलरला चुना लावलेला आहे. काय नेमकी मागणी आहे, चुना का लावण्यात आला? आपण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा बघितलं असेल ब्रिजेस कोसळण्याच्या घटना बघितल्यात, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा कोसळण्याची घटना बघितलेली आहे. यामधून आपल्याला एकच दिसतं की ज्या ठिकाणी ते काम चालू होतं त्या कामावर दुर्लक्ष असल्यामुळं, ते काम कोणत्या क्वालिटीचं होतं याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळं ते उभारणी झाली आणि तो पुतळा कोसळलेली घटना घडली. आता खरोखर महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मेट्रो 2B काम चालू आहे मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये. आपण या ठिकाणी बघितलं तर हे सगळं स्टील सगळं बाहेर आलेलं आहे आणि सगळ्या भेगा पडलेल्या आहेत. पूर्ण काम झालेलं नाही तोपर्यंत अशी जर अवस्था असेल तर हे कोणत्या क्वालिटीचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे यावर आपण पाहू शकतो. आणि पुढे जाऊन हा भरपूर मोठा धोका होऊ शकतो. एखादी दुर्घटना घडली तर हजारो लोक या ठिकाणी जीव गमावू शकतात. चुना करावा, आता सध्या फक्त चुना लावला आहे आम्ही, नंतर त्यांना आम्ही काळही फासू आणि त्यांच्यावर कायदेशीर FIR घेण्याची मागणीसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेत आहे. यावर जर कारवाई झाली नाही, गुणवत्ता असलेल्या ठेकेदारांना काम दिलं पाहिजे. अशा घटना वारंवार घडत असतानासुद्धा आपलं प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही, हे खरं तर महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव आहे.